मोदी साहेबांच्या कामाला प्रभावित होऊन अगर भारतीय जनता पक्षावर आलं तरी तुमचा त्यांच्या शब्दावर विश्वास का नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे. उबाटा शिवसेना ही अकेला चालू आहे म्हणजे एकटी लढणार आहे, कुठलीही आघाडी नको असा स्वतः त्याच्या मालकाचा मुलगा बोललेला आहे. मग आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची वेगवेगळी भूमिका आहे का? कारण का आदित्य ठाकरेला एकटा जायचंय, संजय राऊतला महाविकास आघाडीमध्ये जायचंय. उद्धव ठाकरे राज ठाकरे कधी एकत्र येणं मला तर मुश्किल वाटतंय, कारण की ते सगळ्या गोष्टी खरं म्हणलं तर रश्मी ठाकरेंवर अवलंबून आहे. हिंदुत्व या विषयावर काही तडजोड नाही, म्हणून जसं आमचं हिंदुत्वादी सरकार गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे तसं हे सरकार पण हिंदुत्वादीच आहे. म्हणून जे जे आमच्या बरोबर येतील त्यांना हिंदुत्वाची भाषा करून ते पुढे जाणारच आहे, त्याच्यामध्ये दोन विचार करण्याचं कारणच नाहीये. ते पण गौरांच्या हत्येला विरोध करतील, ते पण धर्मांतर कायद्याला समर्थन करतील, समान नागरी कायदा येईल तेव्हा तेही समर्थन करतील. म्हणून हे हिंदुत्वाची विचाराचं सरकार आहे, ह्याच्यात कोणा कुठल्याही पद्धतीने हिंदुत्व या विषयावर कुठलाही तडजोड नाही. पण ते हे आता काही राजकारण त्याच्यावरती तुम्ही कसं पाहताय एनसीपी तुमच्या? बघा एक लक्षात घ्या, हिंदुत्व या विषयावर अगर कोणीही ताकदीने अगर आमच्या बरोबर येत असेल, हिंदुत्व ह्या विषयावर अगर बळ मिळत असेल तर सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यामध्ये आमचा हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा देश ह्याच्यामध्ये जो आम्हाला एकत्र येऊन आमच्या सरकार जे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे त्याला पाठिंबा देत असेल तर त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. ताकद वाढत चालली आहे सर, समोरच्या जिहादींची ताकद कमी होत चालली. सर बोलते भाजपचे काही आमदार किंवा तुम्हाला वेगळी माहिती असेल तर माहित नाही, आम्ही सगळे एक संघ आहोत, खुशी आहोत, सगळे समाधानी आहोत. आता 3-4 आमदार तर इथेच आहे सर. अजित पवार जे आहेत तर ते मोदीजींचा विकास अजित पवार जे आहेत तर ते मोदीजींचा विकास पाहून बीजेपी सोबत आले की ईडीच्या भीतीने बीजेपी सोबत? जेव्हा अजितदादांसारखा सिनियर ज्येष्ठ नेता स्पष्ट सांगतोय की मी मोदी साहेबांच्या कामाला प्रभावित होऊन अगर भारतीय जनता पक्षावर आलं तरी तुमचा त्यांच्या शब्दावर विश्वास का नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे. संजय राऊत केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे तरी पण लोक किंवा सरकार काय असतील किंवा धर्मांतराचा विषय असेल, मग काय महाविकास आघाडीच्या टायमाला काढला पाहिजे काय मोर्चा? नाही, त्यासाठी आपल्याला पण हा मोर्चा करण्याची वेळ येते का? एक समजून घ्या, म्हणून काय महाविकास आघाडीच्या टायमाला काढून मागणी करायला पाहिजे होती का? महाविकास आघाडीच्या टायमाला हिंदुत्वाची सगळ्या कार्यकर्त्यांवर समाजावर जेवढा अन्याय झाला ना त्याला मोजू पण शकत नाही. आज आमचं सरकार आहे, आमचं सरकार म्हणून समाजाची भावना आम्ही हक्कानी केंद्र आणि राज्य सरकारकडे पोहोचू शकतो म्हणून हा मोर्चा आहे. संजय राऊत म्हणतायत की संजय राजाराम राऊत तुमच्याकडे पण संजय राऊत असतो, पूर्ण नाव घ्या. महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी परत उतरणार आहे. एक लक्षात घ्या, कालच्या मातोश्री मध्ये झालेल्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे जो त्याच्या मालकाचा मुलगा आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उबाटा शिवसेना ही अकेला चालू आहे म्हणजे एकटी लढणार आहे, कुठलीही आघाडी नको असा स्वतः त्याच्या मालकाचा मुलगा बोललेला आहे. मग संजय राजाराम राऊत कामगार म्हणून वेगळी भूमिका का घेतोय? मग आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची वेगवेगळी भूमिका आहे का? कारण का आदित्य ठाकरेला एकटं जायचंय, संजय राऊतला महाविकास आघाडीमध्ये जायचंय, म्हणजे नेमकं उबाटीची भूमिका काय? आदित्य ठाकरे खरं बोलतोय काय ह्या संजय राजाराम राऊत खरं बोलतोय हे स्पष्ट झालं पाहिजे ना. आता या घडामोडीमुळे या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं याचा परिणाम होणार आहे? उद्धव ठाकरे राज ठाकरे कधी एकत्र येणं मला तर मुश्किल वाटतंय, कारण की ते सगळ्या गोष्टी खरं म्हणलं तर रश्मी ठाकरेंवर अवलंबून आहे. ओके आता पुढचं तुम्ही चालवा. थँक्यू.